आणि आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यामध्ये सध्या अमित शहा आता दाखल होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल मंगळूरमध्ये निधन झालं होतं आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार आज पुण्यामध्ये पार पडत आहेत. अमित शहा आता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत, त्या ठिकाणी रवाना होत आहेत. मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी अपडेट देतील. मंदार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा संघाचं मुख्यालय पुण्यातलं जिथं आहे त्या मोतीबागेच्या आवारामध्ये पोहोचलेला आहे आणि अमित शहांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेते आहेत. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अमित शहा काल मध्यरात्रीच पुण्यामध्ये दाखल झालेले होते. मॅपिट हॉटेलला ते होते आणि इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अमित शहा यांनी भेट देखील त्यांची घेतलेली आहे. ते भेटल्यानंतर अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अमित शहा स्वतः त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यामुळे मदनदास देवी यांच्यासोबत त्यांचे वैयक्तिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे अमित शहा काल मध्यरात्री त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता अंत्यदर्शन अमित शहा घेत आहेत आणि 11 वाजल्यानंतर मदनदास देवी यांचं पार्थिव इथून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये निघेल अंत्यविधीसाठी. त्या ठिकाणी देखील अमित शहा उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि अर्थात सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे इतर सगळे ज्येष्ठ नेते हे देखील अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या या कार्यालयामध्ये मोतीबागेमध्ये मोठी गर्दी स्वयंसेवकांची या ठिकाणी पाहायला मिळते कारण 20 वर्षांहून अधिक काळ मदनदास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटक राहिलेले आहेत. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलेले अनेक जण असे आहेत की ज्यांचा थेट संपर्क किंवा थेट संबंध मदनदास देवी यांच्यासोबत होता आणि त्यामुळे हे सगळे संघाचे स्वयंसेवक त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर नेते तर आहेतच, मात्र जे स्वयंसेवक आहेत त्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. मंदार, तुम्ही आपल्या सोबतच राहा. तुर्तास आपण दृश्य दाखवतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जी पी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, धर्मेंद्र प्रधान या सगळ्यांनी आज देवी यांचं अंतिम दर्शन ते घेत आहेत, त्यांना श्रद्धांजली अर्पित करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग मधल्या या कार्यालयामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वच पदाधिकारी आणि इतर भाजपचे सर्वच नेते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि अंतिम दर्शन घेत आहेत. दुपारी 12 ते 12:30 दरम्यान पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये देवी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी सर्वच भाजपचे मोठे नेते जे आहेत ते सध्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जी पी नड्डा काल रात्रीपासूनच पुण्यामध्ये दाखल झालेले होते आणि आता त्यांनी मदनदास देवी यांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे. मदनदास देवी यांचं बंगळुरूमध्ये जरी निधन झालेलं असलं तरी त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांनी आपल्या संपूर्ण संघटनेच्या कार्याची सुरुवात ही पुण्यापासून केली होती, त्यामुळे पुण्यामध्येच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पिछले 2 बसेस किए हैं, देश भर से आए हुए सारे कार्यकर्ताओं ने, नेताओं ने उस बसेस से जाना ही ठीक रहेगा, फिर यहाँ आकर छोड़ेंगे तो अपने अपने गाड़ियां लेके जा सकते हैं. 11:15 पार्थिवों और स्मशान भूमि से जब जनता दर्शन है सभी
भाजपचे सर्वच दिग्गज नेते केंद्रातले आणि राज्यातले सुद्धा या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि मदनदास देवी यांना श्रद्धांजली अर्पित करता आहेत, त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत पुण्यातल्या वैकुंठ या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अगदी काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मदनदास देवी यांचं अंतिम दर्शन घेतलं त्यावेळची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काल ट्विट करून मदनदास देवी यांना श्रद्धांजली अर्पित केली होती आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं अशी भावनासुद्धा व्यक्त केलेली होती. 81 वर्षाचे होते मदनदास देवी. बंगळुरूच्या एका रुग्णालयामध्ये त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते. जवळपास 6 दशकं 60 वर्षांपेक्षाही अधिक काळ आरएसएसच्या संघटन कौशल्यासाठी त्यांची ओळख होती. एक मोठा काळ भाजप आणि आरएसएस यांच्यामधलं समन्वय राखण्याचं कामसुद्धा मदनदास देवी यांनी केलेलं होतं. पेशानं ते सीए होते, गोल्ड मेडलिस्ट. त्यांचा अल्प परिचय आपण बघतोय. 11व्या वर्षापासून संघाच्या कार्याला त्यांनी सुरुवात केलेली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पुढे नेण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती मदनदास देवी यांची होती. 1970 ते 1992 या काळामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये देवी हे सरकार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिलं. सरकार आणि संघ यांच्यामध्ये समन्वय साधण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. वाजपेयी आणि सिंघल यांच्यातील मतभेद मिटवण्यामध्ये सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आजच्या भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना त्यांनी घडवलेलं होतं. यामध्ये अरुण जेटली यांचं नाव घेता येईल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे. या सर्व नेत्यांना घडवण्यामध्ये मदनदास देवी यांचं मोठं कार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा खास विशेष स्नेह होता. त्यासोबतच माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी सुद्धा त्यांचे जवळचे संबंध होते. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातलं समन्वय राखण्याचं काम मदनदास देवी यांनी केलेलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं होतं. जवळपास 6 दशकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांनी कार्य केलेलं होतं. आज संघाचे सगळे कार्यकर्ते आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोतीबाग या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. दुपारी 12 ते 12:30 दरम्यान त्यांच्यावरती वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.